लोकांमध्ये एक भावना जी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली होती की आपण जातपात सगळं सोडून एकत्र मनुष्य जात म्हणून एकत्र चालायचं हा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे आज खरा पूर्ण समाजासाठी हा खूप महत्त्वाचा मोलाचा संदेश आहे. आता जातीपातीचं राजकारण घडतं आहे आणि त्यात ही आषाढी वारी जी महाराष्ट्राची आनबान शान आहे ती खरंच एक नवा आदर्श निर्माण करत आहे. दरवर्षी हा आदर्श निर्माण होत असतो आणि वर्षानुवर्ष करत राहणार आहे. नमस्कार, मी राजश्री. लोणंद येथे माऊलींच्या पादुका विसावलेल्या होत्या, त्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं आणि सौभाग्याने सरकार साहेब जे आहेत जे आम्हाला आज येथे भेटले आणि त्यांच्याशी थोडंसं हितगुज करावं असं वाटलं, कारण आपल्या वारीतील जे अश्व असतात ते त्यांचेच असतात आणि त्या वारीबद्दलचा थोडा काही इतिहास किंवा काळानुरूप त्यात काही बदल झालेत का याविषयी आपण अधिक त्यांच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब, तर आपण काय सांगू शकता वारीबद्दल? जर कता सुरुवात जर कता आपण म्हटला तर सुरुवात अगोदरपासून झालेली आहे वारीची. आम्हाला वारीमध्ये येण्याचं आमंत्रण जे आम्हाला मिळालं, आमंत्रण म्हणा अथवा एक रिक्वेस्ट जी होती ती त्या काळामध्ये, आत्ताचा काळ वेगळा आहे, त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की जे माणसं चालत होती वारीच्या हिशोबाने, हैबतराव बाबांनी चालू केलेले होते ह्याला, ते 2-3 वर्ष त्यांनी घेऊन जायचा प्रयत्न केलेला होता. हे संक्षिप्त म्हणजे सांगायचं, म्हणजे अतिशय शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचा प्रयत्न करायला लागलो आहे मी, बिकॉज त्याला वाढवत गेलो तर आपण जे इथं बोलायला लागलो आहे ते बराच वेळ लागेल त्याला पूर्ण हिस्ट्री सांगत बसायला. म्हणून त्यांनी त्याचा हे केलेला होता, ते अप्रोच जे झालेला होता त्यांच्याकडनं. आणखीन वारकरी त्यांच्याबरोबर जे चालत होते ते सगळ्यांनी एक विनंती करण्यात आली त्यांच्याकडनं की आपण पण ह्या वारीमध्ये भाग घ्यावा. तर ते तिने जेव्हा सांगितलं तसं, तर आम्हाला अंदाजाने 1 वर्ष 6 महिने लागले त्यांना होकार द्यायला, का की त्या काळामध्ये, आता ह्याला अंदाजाने 200 वर्ष होत आलेली आहेत, तर त्या काळामध्ये जे काय असेल त्या दृष्टिकोनातनं आमचं राजकारणात आम्हाला जे काय त्याच्यामधून मिळालेलं असेल तर ते सगळं आम्हाला हितं हे द्यायचं होतं. आणखीन ह्या वारीला पुढं कसं संरक्षण द्यायच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्याच्यामध्ये एंट्र झालो. ही वाट आता आपण जर का बघितला तर लोणंदच्या पुढं फलटणच्या पुढं जे आपण वाट धरतो ती वाट माऱ्या, आणखीन पंढरपूरच्या जवळ जातो ती आदिलशाहीची एरिया आहे. ती आदिलशाहीला आम्ही एका काळी हरवलेलं होतं म्हणून ह्या वाटेला आम्हाला तो ह्या लोकांनी हे दिलं. आणि आमची पूर्वीची पण वारी होत होती, म्हणजे जे एक कुटुंब चालायचं पूर्वी त्या हिशोबाने आमच्या वाऱ्या बरेचसे वर्ष अगोदर, म्हणजे मला एक्झॅक्ट माहिती नाही पण 200-300 वर्ष अथवा काय पण जास्त असतील आमच्या वाऱ्या इथनं होत होते. तर आम्हाला पण ते बरं वाटलं की एक सगळे आपण मिळून चालावं म्हणून, आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही चालायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी देवाचा तंबू, लोक त्या काळामधलं बोलतो मी, देवाचा तंबू, देवाला सुरक्षित कसं ठेवायचं म्हणून आत्ता जे तंबू आपण बघताय आजूबाजूला ते ती रचना होती. हे एक मिलिटरी फॉर्मेशनच्या हिशोबाने ही रचना आहे, का आम्ही लष्करामध्येच होतो आणखीन त्या ह्याच्यानेच आम्ही त्याचं हे करणार होतो संरक्षण, देवाचं संरक्षण कसं ठेवायचं ह्या दृष्टिकोनातनं आम्ही ते पूर्ण प्रयत्न केलेले आहेत, अजूनपर्यंत चालू आहेत. आणि थोडा राजेशाही थाट जो, त्याच्याबद्दल काय सांगणार आपण? राजेशाही थाट म्हणजे देवाला जे काय पाहिजे असेल, आता ॲक्च्युली आता हा सगळ्यात मोठा तंबू आहे, त्याच्या खालतीच आम्ही असे कुठंही आमचे हे नाही आहेत की आमचे तंबू त्यांच्यापेक्षा वरचे अथवा काय, तर कोणी प्रयत्न केला तरी पण आम्ही त्याला अजूनपर्यंत नाकार देतो आहे. इथले दिंडीकरी सगळे जे आहेत त्या काळापासून मानाचे 47 दिंड्या आहेत,
27 फूटच्या पाठीमागच्या 20 असं धरून हे मानाच्या पूर्वीच्या अगोदर म्हणजे त्याला थोडा काळ लागला आम्हाला, असं काय एकदम सगळं काय झालं आहे असं काय नाही आहे त्याच्यामध्ये, पण ह्या काळांतरामध्ये एवढा मोठा भव्य स्वरूप त्याचा आलेला आहे, नाहीतर प्रमाण चालूचा प्रमाण अतिशय थोडक्यात होता, अंदाजाने 400-500 माणसं होती, त्याच्यामधले आमचेच 100 माणसं होती, जेवण खावण देवाचा निवेद चाल कशी ठेवायची सेवा जे काय सेवा असेल ती, तर त्या हिशोबाने आम्ही सगळे जे काय आम्हाला जमत होते त्या काळामध्ये हत्ती अथवा काय पण लागत होते, पण काळानुसार आता हत्तीवरती पादुका ठेवले तर कोणाला हात लागणार नव्हता म्हणून हत्ती बाजूला सरकवला, मग पालखी चालू झाली, पालखीमधनं घेऊन जायचं चालू झालं, पालखीवरनं मग पहिलं तर डोक्यावरती घेऊन जात होते, मग पालखी, मग मध्यंतरी बैलगाडी, मग रथ, म्हणजे हे सगळं हळूहळू वाढत गेलेलं आहे, त्याचं स्वरूप आता तो एवढा मोठा झाला. आणि अश्व तुमचेच आहेत? अश्व आमचेच आहेत. अश्व आपण आधीपासून पुरवतोय? पूर्वीपासून पुरवतो आम्ही. जेव्हा आम्ही वारीमध्ये एंट्री घेतली तेव्हापासून आम्ही हे सगळं म्हणजे जे राजशाही थाट लागतो अथवा जे राजाचे जे काय मानपान असतील ते आम्ही पुरवायचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं माऊलींसाठी? हे सगळं माऊलींचं, आम्ही सेवक म्हणून. आणि मग आता तुम्ही जेव्हा आता हा 21 दिवसाची जी दिंड्या आहेत तुम्ही करतात सोबत? हो मी चालतोय सोबत, माझी माणसं आहेत बरोबर. आणि तुम्ही या टेंट मध्ये राहतात? राहतोय केव्हा नाही म्हणजे असं काय स्टेबल नाही, पण आम्ही असतो वारी बरोबरच असतो आम्ही. सांगाल हेच आता हे टेंट आता पुढे आपल्याला जरी पटका दिसतो तिथं, हां, तर जे काय निर्णय व्हायचे असतील ते निर्णय ह्या जरीपाडक्याच्या खालती होत राहतात, म्हणजे जे दिंडीकरी येतात त्यांना काय तर निर्णय घ्यायचा असेल अथवा त्यांना काय पण बोलायचं असेल तर ते निर्णय तिथं खालती होतात त्याच्या, आणि त्या निर्णयाच्या हिशोबाने आम्ही सगळे एक कुटुंब मानून धरून चाला की ह्या हिशोबाने आम्ही सगळे पुढं चालत असतो. आणि पूर्वी जे काही 50-100-200 लोक होते त्याचं रूपांतर आज लाखो मध्ये झालंय. हो आज आपल्याला दरवर्षी आपण बघतो आषाढी एकादशीला आळंदी होऊन आणि इतर ठिकाणाहून पंढरपूर पर्यंत जवळजवळ 10-11 लाख भाविक येत असतात, तिथे दर्शन घेत असतात, तर हा सगळा सोहळा कसा वाटतो? सोहळा आपण एन्जॉय करायचा, आम्ही तयार केलेला आहे सोहळ्याला, आमची सगळीच माणसं आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे दिंडीकरी त्याच्यामध्ये आहेत. बर, सोहळा कसा वाटतो अथवा सोहळा कसा चालला आहे ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष देत असतो. कसा वाटतो आम्हाला जे लोकांच्याकडनं आम्हाला जे काय त्यांचे फीडबॅक्स येतात त्या हिशोबाने आम्ही थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करत असतो. काळांतरामध्ये आम्ही पुष्कळ त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत, असं नाही आहे की बदल झालेले नाही आहेत, बदल केलेले आहेत. वाटेवरती काय त्रास होतात ते आम्ही ओळखून घेऊन त्याच्यामध्ये बदल ठेवलेले आहेत. आणखी लोकांमध्ये एक भावना जी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली होती की आपण जातपात सगळं सोडून एकत्र मनुष्य जात म्हणून एकत्र चालायचं हा आमचा प्रयत्न असतो. आणि आजच्या ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे कारण एवढे जे भाविक आहेत त्यात बऱ्याचशा दिंड्या आहेत, वाऱ्या आहेत, वारकरी आहेत, तिथे लहान मोठा वयाचं तिथे बंधन नाही आहे, गरीब श्रीमंत असा भेद नाही, म्हणजे भेदाभेद नको याचं प्रत्यक्ष चित्र आपल्याला वारीत बघायला मिळतं. आमचा प्रयत्न तोच असतो की सहसा की तेच व्हावं म्हणून, हेच सगळ्यात मोठी शिक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे मनुष्य जात एक म्हणून. जी इच्छा होती किंवा आहे ती खऱ्या अर्थाने आज सफल होते साध्य होते असं आपल्याला वाटतंय. आणि सगळं म्हणजे आज खरा पूर्ण समाजासाठी हा खूप महत्वाचा मोलाचा संदेश आहे. तर जातीपातीचं राजकारण घडतं आहे आणि त्यात ही आषाढी वारी जी महाराष्ट्राची आनबान शान आहे
नदी खरंच एक नवा आदर्श निर्माण करत आहे. दरवर्षी हा आदर्श निर्माण होत असतो आणि वर्षानुवर्ष करत राहणार आहे. तर अशा या वारीसाठी आपल्याकडनं खूप असं सहकार्य मिळत असतं आणि आपण आज आमच्याशी हे काही हितगुज केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. रामकृष्ण हरिभाऊ जय हरी. नमस्कार, मी राजश्री. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागं हे माऊलींचे अश्व आहेत. तर हे दोन अश्व इथे आहेत. या अश्वांचे प्रत्येक आलेला भाविक दर्शन घेत असतो. त्यामागे कारणही तसंच आहे. कारण माऊलींच्या आळंदीत हे अश्व सगळ्यात आधी माऊलींचं दर्शन घेत असतात आणि पंढरपूरला देखील हेच अश्व पांडुरंगाच्याही दर्शन घेत असतात. म्हणजे ज्या कुणाला माऊलींच्या दर्शनाला किंवा आषाढी वारीला जायला जमत नाही त्यांनी ह्या अश्वांचं दर्शन घेतलं तरी त्यांना वारीचं पुण्य लाभत असतं आणि म्हणून प्रत्येक जण इथे आलेला या अश्वांचं दर्शन घेत असतो. चला तर मग आपणही दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.